नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास टोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाइन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। भूकंपामुळे काय काय घटना घडतात, काय काय परिस्थिती निर्माण होती, त्याचा आपण आजच्या या दुसऱ्या भागामध्ये पाहिलेले। आता तिसऱ्या भागामध्ये आपण जेव्हा त्याचा विचार करतो, त्यामध्ये या भूकवचाच्या भागामध्ये, पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये ज्या काही हालचाली घडतात, त्याचे परिणाम म्हणजे एकंदरीत आज आपण भूकंप नाभी आणि अपिकेंद्र याची माहिती या ठिकाणी घेत आहोत। आता भूपृष्ठाखाली होणाऱ्या हालचालीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये ताण निर्माण होतो व तो साचत जातो। हा ताण भूकवचात ज्या ठिकाणी मोकळा होतो त्या ठिकाणी ऊर्जेचं उत्सर्जन होतं आणि ज्या ठिकाणी ते त्या ऊर्जेचं उत्सर्जन होतं त्या ठिकाणी जो काही केंद्र तयार होतो त्या केंद्राला भूकंप नाभी असं म्हणतात। आता या भूकंप नाभी या केंद्रातून विविध दिशांना काय होतात, ऊर्जा लहरी पसरत जात असतात। पुन्हा एकदा पाहूया आपण की भूकंप नाभी म्हणजे काय। तर भूकंप नाभी म्हणजेच भूपृष्ठाच्या खाली मोठ्या प्रमाणामध्ये अंतर्गत हालचाली होत असताना त्या ठिकाणी ताण निर्माण होतो आणि तो ताण त्या ठिकाणी साचत जातो। हा ताण भूकवचात ज्या ठिकाणी मोकळा होतो त्या ठिकाणी ऊर्जेचं उत्सर्जन होतं आणि ते एक केंद्र त्या ठिकाणी निर्माण होतं, त्यालाच भूकंप नाभी असं म्हणतात। आता या भूकंप नाभी केंद्रातून विविध दिशांना ऊर्जा लहरी पसरत जात असतात। आणि नंतर अपिकेंद्र म्हणजे काय, तर भूकंप नाभी केंद्रातून विविध दिशांना ज्या ऊर्जा लहरी पसरत जातात या लहरी भूपृष्ठावर ज्या ठिकाणी सर्वप्रथम पोहोचतात, म्हणजे एकंदरीत भूकंप नाभीपासूनचं भूपृष्ठावरील सर्वात जवळचं ठिकाण, भूकंप नाभीपासून भूपृष्ठावरचं सर्वात जवळचं ठिकाण, त्या ठिकाणी भूकंपाचा सर्वात प्रथम धक्का जाणवत असतो। भूपृष्ठावरील अशा केंद्राला भूकंपाचं अपिकेंद्र असं म्हणतात आणि हे भूकंपाचं अपिकेंद्र हे भूकंप नाभीशी लंबरूप असतं। म्हणजे भूकंप नाभी आणि अपिकेंद्र हे यांचा जो काही संबंध आहे हा संबंध अतिशय जवळचा संबंध आहे। अपिकेंद्रातून काय होतात, पहिल्यांदा अपिकेंद्र म्हणजे भूकंप नाभीमधून ज्या काही विविध दिशांना ज्या काही लहरी आलेल्या आहेत, ज्या काही लहरी पसरलेल्या आहेत, ह्या लहरी सर्वप्रथम काय होतात भूपृष्ठावर पोहोचत असतात। परंतु त्यामध्ये सर्वात जवळच्या भूपृष्ठावरच्या आणि सर्वात जवळच्या ठिकाणी जेव्हा ह्या लहरी जात असतात तेव्हा त्या ठिकाणी सर्वात पहिला भूकंपाचा धक्का जाणवत असतो। आणि असाच या भूपृष्ठावरील या भूकंपाचं जे काही केंद्र आहे त्या केंद्राला अपिकेंद्र असं म्हणतात आणि हे भूकंपाचं अपिकेंद्र हे भूकंप नाभीशी लंबरूप असतं। म्हणजे एकंदरीत अपिकेंद्र आणि भूकंप आपण नाभी याचा भाग आता स्पष्ट केलेला आहे आणि दोन्हीतला फरक तुमच्या लक्षात आलेला आहे। मग अशा प्रकारच्या लहरी या निर्माण होत असतात की आपण या चित्रामध्ये सुद्धा पाहू शकतो, भूकंप नाभी आणि अपिकेंद्राच्या लहरी आणि ह्या लहरी वेगवेगळ्या दिशांना पसरत असतात। भूकंप नाभीतून निघालेल्या लहरी ह्या वेगवेगळ्या दिशांना पसरत असतात। इथे सुद्धा इथे भूपृष्ठाचा भाग दाखवलेला आहे आणि भूकंप आणि अपिकेंद्राचा भाग इथे दाखवलेला आहे या चित्रामध्ये सुद्धा। त्याची ही आकृती आहे। आता या भूकंप लहरी ज्या म्हणतात या भूकंप लहरीचे काय तीन प्रकार पडले गेलेले, त्यामध्ये प्राथमिक, दुय्यम आणि भूपृष्ठ
अशा तीन प्रकारच्या या भूकंप लहरी असतात. इथे हे चित्र दाखवले गेलेले आहे. इथे बघा या ऊर्जा लहरी पुन्हा तेच दाखवले की कशा पद्धतीने पसरतात. इथे सुद्धा तोच भाग आहे, प्रायमरी वेव, सेकंडरी वेव आणि अर्थक्वेक. म्हणजे अशा या तीन लहरी, प्राथमिक, द्वितीय आणि भूपृष्ठावरच्या लहरी, असे तीन भाग हे या चित्रामध्ये दाखवले गेलेले आहेत. आता प्रायमरी लहरी ज्या असतात, ह्या लहरी भूगर्भात ऊर्जेचं उत्सर्जन झाल्यानंतर या लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोहोचतात. या लहरी भूकंप नाभीपासून पृथ्वीच्या त्रिज्येच्या स्वरूपामध्ये सर्व दिशांनी भूपृष्ठाकडे अत्यंत वेगाने प्रवास करत असतात. या लहरीच्या मार्गातील खडकातील कण लहरीच्या वहनाच्या दिशेने पुढे मागे होत असतात. त्यामुळे या लहरींना पुढे मागे होणाऱ्या लहरी असंही म्हणतात. या लहरी घन, द्रव व वायू या तीनही माध्यमातून प्रवास करत असतात. मात्र द्रवरूपातील प्रावरणातून प्रवास करताना त्यांच्या दिशेमध्ये बदल होत असतो आणि प्राथमिक लहरीमुळे भूपृष्ठावरील इमारती सुद्धा मागे पुढे हलतात. म्हणजे प्राथमिक लहरी ज्या असतात त्यामुळे काय परिणाम होतो, तर भूपृष्ठावरच्या इमारती मागे पुढे हलतात. शिवाय आणखी यातला एक भाग आहे की या लहरी घन, द्रव आणि वायू या तीन माध्यमातून ज्यावेळेला प्रवास करतात त्यावेळेला द्रव रूपातील प्रावरणातून प्रवास करत असताना त्यांच्या दिशा बदलत असतात. म्हणजे अशा प्रकारे हा प्रायमरी लहरी ज्या आहेत त्याचा हा एक भाग आहे. त्यानंतर दुसरा भाग आहे दुय्यम लहरी. म्हणजे काय, आता प्राथमिक लहरीनंतर भूपृष्ठावर पोहोचणाऱ्या लहरींना दुय्यम लहरी किंवा एस असं म्हटलं गेलेलं आहे, एस लहरी. या लहरी सुद्धा नाभी केंद्रापासून सर्व दिशांना पसरतात आणि त्यांचा जो काही वेग आहे हा वेग प्राथमिक लहरीपेक्षा कसा असतो, कमी असतो. म्हणजे दुय्यम लहरीचा वेग प्राथमिक वेगापेक्षा या जो काही भाग आहे, म्हणजे बघा दुय्यम लहरी या प्राथमिकपेक्षा त्यांचा वेग कमी असतो. या लहरीच्या मार्गातील जे काही खडक आहेत मग त्यामध्ये कण येतात खडकातले, नंतर म्हणजे त्या जेव्हा वाहतात वहन होतं मग त्या ठिकाणी वर खाली हे खडक होत असतात. या लहरी फक्त घन पदार्थातून प्रवास करत असतात परंतु द्रव पदार्थात शिरल्यानंतर त्या शोषल्या जातात त्या ठिकाणी आणि या लहरीमुळे भूपृष्ठावरील इमारती वर खाली हातात. प्राथमिक लहरीपेक्षा या अधिक विध्वंसक असतात. म्हणजे दुय्यम लहरी या प्राथमिक लहरीपेक्षा अधिक विध्वंसक असतात. या भूपृष्ठावर होत असतात आणि त्याचं जे काही माध्यम आहे वाहनाचं हे घन पदार्थ असतात आणि प्राथमिकचं काय होतं, पाणी होतं. या ठिकाणी घन पदार्थ म्हणजे खडक असा भाग दाखवला गेलेला आहे. त्यानंतर पुढचा त्यातला भाग आहे भूपृष्ठ लहरी, सरफेस वेव्स. आता प्राथमिक आणि दुय्यम लहरी भूपृष्ठापर्यंत म्हणजे अपिकेंद्र येऊन पोहोचल्यानंतर भूपृष्ठाची भूपृष्ठ लहरीची निर्मिती होत असते. या लहरी भूकवचात पृथ्वीच्या परिघाच्या दिशेमध्ये प्रवेश करत असतात आणि त्या अतिशय विनाशकारी अशा प्रकारच्या लहरी असतात. म्हणजे प्राथमिक आणि दुय्यम लहरी ज्या आहेत त्या काय करतात, भूपृष्ठापर्यंत पोहोचत असतात म्हणजे अपिकेंद्रापर्यंत आणि त्या ठिकाणी भूपृष्ठ लहरीची निर्मिती होत असते. आणि या लहरी म्हणजे प्रामुख्याने पृथ्वीच्या परिघाच्या दिशेने प्रवास करतात आणि त्या अतिशय विध्वंसक अशा प्रकारच्या असतात. म्हणजेच ह्या ज्या भूपृष्ठ लहरीमुळे काय काय घटना घडू शकतात, अगदी जे काही इमारती वगैरे त्या असतात त्या अगदी जमीनदोस्त होतात हा त्याचा एक भाग आहे. मग हा जो भूकंप आहे हा भूकंप मोजण्यासाठी सुद्धा त्याची तीव्रता मोजण्यासाठी सुद्धा काही साधनं असतात, त्याला भूकंप मापन यंत्र असतं असंही आपण म्हणतो. या यंत्रामुळे भूकंप लहरीचा आलेख सुद्धा काढता येतो आणि त्याची तीव्रता सुद्धा आपल्याला समजत असते. इथे हे यंत्र आहे भूकंपाचं. आता इथे आणखी एक प्रयोग दाखवला गेलाय की जसं आपला स्प्रिंग बॅलन्स आहे ना, वजन काटा हातामध्ये आपण घेतो आणि त्याचं वजन काटा जो असतो
तो काटा समजा एक दोन भाग दाखवले गेले की पहिल्यामध्ये एक पिशवी अडकवलेली आहे त्यामध्ये वजन थोडं जास्त आहे म्हणजे तो खाली खेचला गेलेला आहे, दुसऱ्या भागा चित्रामध्ये वजन थोडं कमी आहे आणि म्हणून तो थोडा वर उचलला आहे। म्हणजे एकंदरीत आपण निरीक्षण जर केलं तर ज्या ठिकाणी दाब ज्याला म्हणतो आपण जास्त असेल तो भाग जास्त खाली जातो आणि जिथे दाब कमी असेल त्या ठिकाणी तो भाग वर उचलला जातो, असा हा स्प्रिंगचा एक भाग आहे। कारण आपण हा प्रयोग स्वतःही करू शकता। आणखी एक प्रयोग इथे असा आहे की बघा एक ही रस्सी दाखवली गेलेली आहे, ही दोन मुलं आहेत। आता या मुलांनी काय केलं, त्यांच्याजवळ रस्सी आहे, ती रस्सी दोघांनी अशी ताट एकदम सरळ ठेवलेली आहे, खेचलेली आहे, त्यामुळे ती काय झाली, सरळ झालेली आहे। परंतु जेव्हा त्याच मुलांनी काय केलं, ती रस्सी अशी वर उडवलेली आहे, उडवल्यामुळे काय झालं, अशा प्रकारचे वेव्ज या ठिकाणी तयार झालेले आहेत। म्हणजे जर नोंद आपण याची करून ठेवली की या ही इकडे सरळ रस्सी होती, इथे दाब निर्माण झाला म्हणजे असा वेव तयार झाला, म्हणजे इथे दाब निर्माण झाला दोन्ही बाजूला आणि त्यामुळे अशाच प्रकारचा भाग हा आपल्या भूपृष्ठाच्या अंतर्गत हालचालीमुळे होत असतो हे सुद्धा या प्रयोगावरून आपल्याला सिद्ध करता येईल। आता या भूकंपातील मागे पुढे होणारी जी काही हालचाल आहे त्यामध्ये काही अत्यल्प म्हणजे एक सेमी एवढ्या अंशा इतकी असली तरी त्याचा वेग हा अतिशय जास्त मोठ्या प्रमाणात असतो आणि त्यामुळे जी की बांधकामं असतात ती बांधकामं या चित्रात दाखवल्याप्रमाणे अगदी भुईसपाट होण्याची शक्यता असते, इमारती तुटतात मोडता म्हणजे अगदी हे चित्र दाखवलं गेलेलं आहे तशा पद्धतीचं। आणखी सुद्धा इथे बघा, इथे काही चित्र दाखवली गेली जात आहेत, बघा हे कसं पत्त्यासारखं कोसळलंय अगदी, कारण एक अंशाचा इतका जरी दाब असला तरी त्याचा वेग हा जास्त असतो आणि मोठमोठी बांधकामं सुद्धा कोसळतात। आता भूकंप ज्याला आपण म्हणतो या भूकंपाविषयी माहिती घेत असताना भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालीमुळे भूकवचात प्रचंड काय होतो, ताण निर्माण होतो, ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यावर तो मोकळा होतो आणि त्या ठिकाणी ऊर्जेचं उत्सर्जन होतं आणि अशा प्रकारचे या ऊर्जा लहरी निर्माण होत असतात। यामुळे काय होतं, भूपृष्ठ कंप पावतं म्हणजेच त्या ठिकाणी भूकंप होतो आणि भूकंपाची तीव्रता रिश्टेर या एककामध्ये भूकंप मापन यंत्राने मोजतात। म्हणून आपण म्हणतो किती भूकंप झाला, 6.6 रिश्टेर स्केल एवढा, तर अशा पद्धतीने हा भूकंप मोजतात। आता भूकंप आणि ज्वालामुखीचा एक भाग ज्याला आपण म्हणतो की भूकंप आणि ज्वालामुखी ह्या ज्या घटना आहेत त्या पृथ्वीच्या अंतर्गत भागातल्या अस्थिरतेमुळे घडत असतात आणि ही अस्थिरता पृथ्वीच्या अंतरंगातील हालचालीमुळे निर्माण होत असते। भूपृष्ठातील हालचाली प्रावरणाच्या वरच्या थरामध्ये होत असतात, किरणोत्सारी पदार्थातून प्रचंड ऊर्जा निर्माण होत असते आणि ऊर्जेच्या अशाच प्रभावामुळे पृथ्वीच्या अंतरंगामध्ये अस्थिरता निर्माण होत असते। म्हणजे भूकंप आणि ज्वालामुखीचा हा भाग या ठिकाणी सांगितला की काय घडतं, या की भूकवचामध्ये पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये ज्या काही हालचाली घडतात त्या अंतर्गत हालचालीमुळेच पृथ्वीच्या जे काही थर आहेत त्या ठिकाणी प्रावरणाचे वरचे जे काही थर असतात त्या ठिकाणी हलतात आणि त्या ठिकाणी ठिकाणाहून किरणोत्सारी जे काही पदार्थातून प्रचंड प्रमाणामध्ये काय निर्माण होते, ऊर्जा निर्माण होते आणि हीच ऊर्जा या पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये अस्थिरता निर्माण करत असते। इथेसुद्धा बघा, इथे चित्र दाखवलं गेलेलं आहे, ज्वालामुखीचं चित्र आहे ते। हे चित्रसुद्धा भूकंपामुळे कशा पद्धतीने परिस्थिती निर्माण होते, भेगा पडलेल्या आहेत संपूर्ण जमिनीला, हे या चित्रामध्ये आपण पाहू शकतो। ज्वालामुखीचा उद्रेक कसं, हे चित्र बघा, ज्वालामुखीचा उद्रेक कशा पद्धतीने होतोय। पण ही भूकंप होण्याची कारणं काय असतील, भूकंप होण्याची कारणं जर आपण विचारात घेतली तर भूपट्ट सरकणे, आपल्याला माहिती आहे की जे काही भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात जे काही थर आहेत ते सरकतात, ज्या काही प्लेट्स आहेत त्या सरकतात आणि म्हणून म्हणतात की भूपट्टे सरकणे।
भूपट्ट एकमेकावर आदळणे आणि त्या प्लेट्स एकमेकावर आदळतात, भूपट्ट एकमेकाच्या वर किंवा खाली जाणे, मग अशी चित्राप्रमाणे वह्यांचं एक उदाहरण सांगितलं होतं, त्या एकमेकाच्या वर खाली जेव्हा जातात तेव्हा अशा प्रकारची भूकंपाची परिस्थिती निर्माण होत असते. नंतर भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात ताण निर्माण होऊन खंडामध्ये विभंग निर्माण होतात आणि अंतर्गत भागामध्ये मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होतो, दाब निर्माण होतो आणि त्यातून अशा प्रकारे हे विभंग निर्माण होतात आणि त्यातून ज्वालामुखीचा काय होतो, उद्रेकसुद्धा होत असतो. त्याचबरोबर इथे भूकंपाचे काही परिणामसुद्धा दाखवले. भूकंपामुळे बघा काय परिणाम होतो, इवर खाली हालचालीमुळे कंपनं निर्माण होतात आणि उभी असणारी माणसंसुद्धा पडतात, म्हणजे हा सुद्धा एक भाग इथे दाखवला त्याच्या परिणामाचा मध्ये. भूकंपाचे परिणाम जमिनीला तडे जातात, भूमिपात होऊन दरडी कोसळतात, काही वेळा भूजलाचे मार्ग बदलतात, विहिरींना पाणी येते, विहिरी कोरड्या पडतात, काही प्रदेश उंचावले जातात तर काही प्रदेश खचतात. सागराच्या पाण्यात सुनामी लाटा तयार होतात, लाटांमुळे किनारी भागामध्ये मोठी जीवित आणि वित्तहानी होत असते. हिमाच्छादित प्रदेशात हिमकडे कोसळतात, इमारती कोसळून जीवित हानी आणि वित्तहानी सुद्धा होते, वाहतुकीचे मार्ग खंडित होतात आणि संदेश वाहन व्यवस्था जी आहे ती कोलमडते. अशा प्रकारचे परिणाम होत असतात. ज्वालामुखीचे काही प्रकार आहेत, त्यामध्ये केंद्रीय ज्वालामुखी आहे, भेगीय ज्वालामुखी आहे, दोन प्रकार आहे त्यामध्ये. आता केंद्रीय ज्वालामुखी भाग आहे, ते केंद्रातून हा ज्वालामुखीचा उद्रेक झालेला हे चित्र आहे. त्याचबरोबर हा सुद्धा केंद्रीय ज्वालामुखीचा एक भाग आहे. हा भेगीय ज्वालामुखी ज्याला म्हणतात, त्यातून जमिनीला कशा भेगा पडलेल्या दिसतात आपल्याला. आता हे ज्वालामुखीचे परिणाम काय होतात, ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे जीवित आणि वित्तहानी होते. महासागरातील ज्वालामुखीमुळे काही वेळेला सुनामी निर्माण होत असते, लाटा निर्माण होतात. ज्वालामुखीतून बाहेर पडणारी धूळ राख, वायू, पाण्याची वाफ हे जे घटक असतात हे दीर्घकाळ वातावरणामध्ये राहतात, त्यामुळे पर्यावरणाचं संतुलन बिघडत असतं. ज्वालामुखीच्या राखेमुळे जमीन सुपीक बनते. लावा रसामुळे अनेक प्रकारची खनिजे भूपृष्ठावर उपलब्ध होत असतात आणि ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे नवभूमी निर्माण होत असते किंवा एखादं बेटसुद्धा नष्ट होत असतं. त्या ठिकाणी मृत ज्वालामुखी जर असेल तर मृत ज्वालामुखीचा पावस. आत्तापर्यंत आपण अंतर्गत हालचाली या पाठावर दोन भाग अभ्यासलेले आहेत. आता याचा तिसरा जो भाग आहे, या तिसरा भाग अभ्यासत असताना यामध्ये एक नकाशा दिलेला आहे आणि हा नकाशा आपल्या पाठ्यपुस्तकातल्या पान क्रमांक 18 देण्यात आलेला आहे. या नकाशावर काही आधारित काही प्रश्नसुद्धा आहेत, मग ते प्रश्न आपण आता सोडवणार आहोत. इथे काय या नकाशी आधारित जे काही प्रश्न आहेत की पाठ्यपुस्तकात पृष्ठ क्रमांक 18 आकृती 2.18 यामध्ये जग, भूपट्ट, भूकंप क्षेत्र व ज्वालामुखी असे त्याच्यामध्ये दिलेले आहेत आणि त्यावरून आपल्याला काही प्रश्न पुस्तकात दिलेले आहेत, ते प्रश्न आपण सोडवणार आहोत. पहिला प्रश्न असा दिला आहे की नकाशातील भूपट्ट सीमांचे नीट निरीक्षण करून नकाशातील भूपट्टांची नावे लिहा. आता नकाशामध्ये भूपट्ट दाखवलेले आहेत, या ठिकाणी जे ॲरो दिसत आहेत हे जे बाण खाली येतात हे भूपट्ट आहेत. मग हे कोणकोणते भूपट्ट आहेत, तर हे या ठिकाणी प्रमुख भूपट्टांची नावे दिलेली आहेत. जसं पॅसिफिक भूपट्ट इथे दाखवला आहे आणि इथे पण आहे आणि या बाजूला पण आहे, दोन्ही बाजूला. त्यानंतर उत्तर अमेरिका भूपट्ट आणि दक्षिण अमेरिका भूपट्ट हे दाखवलं गेलेलं आहे. त्याचबरोबर युरेशिया, हा युरेशियाचा भूपट्ट इकडे दाखवला आहे. आफ्रिका भूपट्ट आफ्रिकेचा इथे दाखवलेला आहे. अंटार्क्टिका हा अंटार्क्टिकाचा आहे. आणि भारत आणि ऑस्ट्रेलियाचा भूपट्ट अशा रीतीने या आकृतीमध्ये भूपट्टाचे भाग दाखवण्यात आलेले आहेत. आता याशिवाय आणखी सुद्धा काही भूपट्ट आहे त्याच्यामध्ये, जसं कॅरेबियन भूपट्ट, कोकोस भूपट्ट, नाजका भूपट्ट, स्कोशिया भूपट्ट आणि सोमाली भूपट्ट आणि अरेबिया भूपट्ट हे सुद्धा या नकाशामध्ये, जसं तुम्ही जर म्हटलं तर इथे कोकोस भूपट्ट दाखवलेला आहे, त्याच्यानंतर नाजका भूपट्ट आहे, सोमाली भूपट्ट दाखवलेला आहे, नंतर इकडे बघा अरेबिया भूपट्ट आहे, कॅकेटो असे अशा प्रकारे हे भूपट्ट इथे आणखी काही दाखवण्यात आलेले उपभूपट्ट.
इतर काही भूपट्ट आहेत. दुसरा एक प्रश्न असा आहे की दक्षिण व उत्तर अमेरिकेत भूकंपाचे क्षेत्र खंडाच्या कोणत्या बाजूला आहे, तेथे कोणते पर्वतीय प्रदेश आहेत. आता दक्षिण आणि उत्तर अमेरिकेत भूकंपाचे क्षेत्र खंडाच्या पश्चिम बाजूला आहे. उत्तर अमेरिकेत भूकंपाच्या क्षेत्राजवळ पॅसिफिक पर्वतीय प्रदेश आणि दक्षिण अमेरिकेत भूकंपाच्या क्षेत्राजवळ अँडीज पर्वतीय प्रदेश असे दाखवलेले आहेत. या बाजूला आहे पॅसिफिक पर्वतीय प्रदेश आणि दुसरा आहे तो अँडीज पर्वतीय प्रदेश म्हणून म्हटलेला आहे. तो दक्षिण अमेरिकेत भूकंपाच्या क्षेत्राच्या क्षेत्राजवळ दाखवलेला आहे. नंतर पुढचा एक प्रश्न दिला आहे, आशिया खंडात भूकंप क्षेत्र कोणत्या पर्वतीय प्रदेशात आहे. तर आशिया खंडात भूकंप क्षेत्र, आशिया खंड म्हटलं तर या ठिकाणी भूकंप क्षेत्र आहे आणि ते हिमालय पर्वताच्या ठिकाणी आहे इथे. त्यानंतर आफ्रिका खंडात ज्वालामुखी कोणत्या प्रदेशात एकवटली आहे, त्याचे कारण काय आहे. आफ्रिका खंडामध्ये ज्वालामुखी पर्वतीय प्रदेशात एकवटलेले आहेत. या भागावर सोमाली भूपट्ट असणं, इथे सोमाली भूपट्ट आहे, हे त्याचं प्रमुख कारण आहे. आणि पाचवा प्रश्न आहे की भूकंप क्षेत्र ज्वालामुखीचे वितरण आणि भूपट्ट सीमा यांचा सहसंबंध काय आहे. तर भूकंप क्षेत्र आणि ज्वालामुखीचे वितरण प्रामुख्याने भूपट्टांच्या मध्यवर्ती भागामध्ये दिसून येते. भूपट्टे जे आहेत त्याचा जो मध्यवर्ती भाग आहे त्यामध्ये हे सगळं दिसून येते. तर अशा प्रकारे या नकाशावरून सुद्धा आपण प्रश्न आता आपण पाहिले या नकाशातले. त्याचबरोबर हे प्रश्न तुम्हाला उत्तरासह दिलेले आहेत. तिथे ही नकाशातील भूपट्ट सीमांचे नीट निरीक्षण करून नकाशातील भूपट्टांची नावे सांगा. पॅसिफिक भूपट्ट, उत्तर अमेरिका भूपट्ट, दक्षिण अमेरिका भूपट्ट, युरेशिया भूपट्ट, आफ्रिका भूपट्ट आणि अंटार्क्टिका भूपट्ट, भारत ऑस्ट्रेलिया भूपट्ट. पुढचा प्रश्न होता की दक्षिण व उत्तर अमेरिकेत भूकंपाचे क्षेत्र कोणत्या खंडाच्या बाजूला आहे, तिथे कोणते पर्वतीय प्रदेश आहे, त्यांची नावे सांगा. दक्षिण व उत्तर अमेरिकेत भूकंपाचे क्षेत्र जे आहे ते खंडाच्या पश्चिम बाजूला आहेत. कोणत्या बाजूला आहे, ते पश्चिम बाजूला आहेत. तर ते आपण पाहू शकतो, नकाशामध्ये आपण पाहिलेलंच आहे. नंतर उत्तर अमेरिकेत भूकंपाचे क्षेत्र पॅसिफिक पर्वतीय प्रदेश व दक्षिण अमेरिकेत भूकंपाच्या क्षेत्राजवळ अँडीज पर्वतीय प्रदेशामध्ये आहेत, हे आपण पाहिलेले नकाशामध्ये. नंतर आशिया खंडात भूकंपाचे क्षेत्र कोणत्या खंडाच्या कोणत्या पर्वतीय प्रदेशात आहे, तर हिमालय पर्वतीय प्रदेशात म्हणजे भारतामध्ये. आफ्रिका खंडात ज्वालामुखी कोणकोणत्या भागात एकवटली आहे, त्याचे कारण काय आहे. तर त्याचं कारण पूर्वेकडील पर्वतीय प्रदेश आहेत आणि सोमाली भूपट्ट त्या ठिकाणी असण्याचं एक मुख्य कारण आहे आफ्रिका खंडाचं. भूकंप क्षेत्र ज्वालामुखीचे वितरण आणि भूपट्ट सीमा यांचा सहसंबंध शोधा. तर ते भूपट्ट जे असतात ते सीमावर्ती भागामध्ये असल्याचं आपल्याला आढळून आलेलं आहे नकाशामध्ये. त्याचबरोबर जगाच्या आराखड्यात काही पुढील घटक दाखवायचे आहेत, जसं माउंट किलिमांजारो, मध्य अटलांटिक भूकंप क्षेत्र, माउंट फुजी, क्रॅकाटाओ, माउंट वेसुव्हियस. आता ते आपण नकाशामध्ये दाखवणार आहोत. बघा इथे दाखवत आहे माउंट किलिमांजारो, मध्य अटलांटिक भूकंप क्षेत्र, माउंट फुजी, क्रॅकाटाओ, माउंट वेसुव्हियस असे नकाशामध्ये आपण दाखवलेले आहेत. आता तुम्हाला एक अभ्यास दिलेला आहे इथे आणि हा अभ्यास तुम्ही पूर्ण करायचा आहे की आपल्या उपक्रम आहे तुम्हाला हा ज्वालामुखीचे केंद्रीय व भेगीय उद्रेक दाखवणाऱ्या प्रतिकृती तयार करा. किंवा आणखीन एक दिले की मागील 10 वर्षांमधील भारतात झालेल्या भूकंपाची माहिती पुढील मुद्द्याच्या आधारे आंतरजालाच्या मदतीने मिळवा व माहितीच्या आधारे तुमचे निष्कर्ष लिहा. म्हणजे इंटरनेटच्या आधारे ही माहिती पूर्ण करायची आहे.
तक्त्यामध्ये तक्ता दिला आहे. दिनांक, वेळ, तीव्रता, रिश्टर स्केलमध्ये भूकंप केंद्र, खोली, मीटरमध्ये प्रभावित क्षेत्र आणि झालेली हानी, अशी ही माहिती तुम्ही आपल्या भारतामध्ये कोणकोणते भूकंप झाले मागील 10 वर्षामध्ये त्याची माहिती इथे लिहू शकता. जसं किल्लारीसारखा भूकंप आहे, आणखीन बरेच भूकंप गरजेचे झाले ते लातूर भूकंप तोच. आणखीन जर तुम्हाला माहीत असेल इंटरनेटच्या साह्याने तुम्ही शोधायची आणि याची माहिती हा तक्ता पूर्ण करायचा आहे. तर अशा प्रकारे आपण या अंतर्गत हालचाली या पाठावर 3 भाग त्याचे अभ्यासलेले आहेत आणि तुम्हाला या 3 भागातून बराचसा हा पाठ समजलेला आहे, कारण बरीचशी माहिती पुन्हा पुन्हा त्यामध्ये घेण्यात आलेली आहे. या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायचे आहेत. धन्यवाद.